हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर लर्न द लेसन नंबर फोर एनव्हायरमेंटल बॅलेन्स नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पॉईंट इज द फूड वेब फूड वेब मिन्स अन्न जाळे ऑब्झर्व द वेरियस फूड चेन शोन इन द पिक्चर बिलो खालील चित्रामध्ये निसर्गातील काही अन्न साखळ्या दाखवल्या आहेत त्या समजून घ्या यू कॅन सी द मेनी फूड चेन

And birds eat the grasshoppers. Next portion is plant, mouse, snake, kite. It means that mouse eat the plant, snake eat the mouse, and kite eat the snake. Next portion is plant, rabbit, lion. It means that rabbit eat the plants and lion eat the rabbits.

अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती आहे एव्हरी लिव्हिंग थिंग गेट इट्स फूड फ्रॉम दी एनव्हायरमेंट प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे पर्यावरणातूनच मिळते मेनी ॲनिमल इन द एन्व्हायरमेंट इट ओनली प्लांट्स पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात त्यांना आपण हरविवसेस ॲनिमल मीन्स शाकाहारी प्राणी असे अदर एनिमल इट द एनिमल डैट लिव ऑन द्लांट्स वनस्पति खा रहे प्राणी खाऊन इतर प्राणी जगत कार्निवसेस एनिमल मीन्स मांसाहारी प्राणी असे मन तो बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रिसेस ऑफ द सनलाइट यूजिंग वॉटर एंड द कार्बन डाइऑक्साइड फ्रॉम इट मीन्स दैट प्लांट्स आर मेन सपोर्ट ऑफ एवरी फूड चेन मुलांनो चित्रामध्ये पहा पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पतीच असतात नेक्स्ट पॉईंट इज एन्व्हायरमेंटल बॅलेन्स there आर मेनी फूड chain इन अवर environment बिकॉज ऑफ दीज फूड chain every लिव्हिंग थिंग्स गेट द फूड it नीड्स अँड therefore continues to live आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात ते आपण पाहिले आहे अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला गरजेनुसार अन्न मिळते आणि तो काय राहतो जगत राहतो सजीवांना अन्न मिळाले नाही तर तो जगू शकणार नाहीत ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन द सॉइल हेल्थ द प्रोसेस ऑफ दी डिकम्पोजिशन ऑफ प्लांट्स रिड्यूस डेड ॲनिमल एक्सक्रिएटा एक्सेट्रा ऑर्गॅनिझम मीन्स सूक्ष्मजीव डिकम्पोजिशन मीन्स विघटन मुलांनो पाला पाचोळा प्राण्याची मृत शरीरे मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात ॲज अ रिझल्ट त्याचा परिणाम काय होतो सब्टन्सेस दॅट हेल्प द ग्रोथ ऑफ प्लांट्स आर फ्रॉम्ड अँड गेट ॲडेड टू दी सॉइल प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ मुलांना मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात त्याचा वापर करून वनस्पती वाढतात द प्लांट्स यूज सबटन्सेस इन द सॉइल फॉर देअर ग्रोथ अँड वेन प्लांट्स अँड ॲनिमल डाय द डिकम्पोजिशन ऑफ दियर रिमेन्स ॲडेड धीस सबटन्सेस टू दिस सॉईल वन्स अगेन दिस इज अँड द इम्पॉर्टंट सायकल इन द इनवार्मेंट मुलांना जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतीचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे ऑल्सो लिव्हिंग थिंग्स गेट द कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ दी वॉटरसायकल याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळते हे आपण तिसऱ्या पाठामध्ये अभ्यासले आहे देअर आर सेवरल अदर सच अ सायकल इन नेचर दस देअर इज द इंटरॅक्शन अमोंग लिव्हिंग थिंग्स अँड बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इन नेचर द इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली इंटरॅक्शन मीन्स परस्पर देवाण घेवाण कंटिन्युअसली मीन्स सतत पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात सजीव सजीव व सजीव निजीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते दिस हेल्प टू मेंटेन द फूड चेन इन द इन्व्हायरमेंट आणि या याची मदत अन्नसाखळ्या टिकवण्यासाठी होते वेन द वेरियस सायकल इन द इन्व्हायरमेंट गो ऑन अनइंटरुपिटेड एनव्हायरामेंटल बॅलेन्स गेट मेंटेन अनइंटरुपिटेड मीन्स अडथळा न करणे पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते इन दिस वे टुडे वी लर्न द इन्व्हायरमेंटल बॅलेन्स